हेलो स्टूडेंट्स, आज अपन बघणार आहे क्रिश्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. काय बघणार आहे? क्रिश्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. ओके, बर. क्रिश्चॉफ्स लॉ आपल्याकडे दोन आहेत. ओके, जेव्हा आपण करंट इलेक्ट्रिसिटी शिकणार तेव्हा परत क्रिश्चॉफ्स लॉ येतो. ओके, मग असे दोन लॉज आहेत. तर जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं असेल क्रिश्चॉफ्स लॉ सांगा, तर कोणता ते बघायचं, हीट रेडिएशनचा आहे का वोल्टेजचा आहे का करंटचा आहे, कारण तीन असे वेगवेगळे तुम्हाला येतील. ओके, बरं. आता हा लॉ का सांगतो सांग बघा. फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ॲब्झॉर्बिंग थर्मल रेडिएशन, म्हणजे एखादी बॉडी असली, सपोज हा पेन आहे, हे काय करतं आहे, ॲब्झॉर्ब करतं रेडिएशन आणि इमिट करतं. ओके, इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिटिविटी इज इक्वल टू ॲब्झॉर्बसिव्हिटी. ओके, म्हणजे जर थर्मल इक्विलिब्रियम असलं म्हणजे काय, तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असलं, काय तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असलं, तर इमिसिव्हिटी ई, काल आपण इमिसिटिव्हिटी बघितलं तर ई, आणि त्याच्या लास्ट लेक्चरला आपण ॲब्झॉर्बसिव्हिटी ए बघितलं, तर हे दोघं काय असणार, इक्वल असणार, काय असणार, इक्वल. बरं, आपण ॲब्झॉर्बसिव्हिटी ए कसं काढलं, तर क्यू ए अपॉन क्यू, बरोबर, क्यू ए अपॉन क्यू असं काढलं तर, बरोबर. बरं, टोटल एनर्जी किती असणार आहे जर तुम्ही हे इकडे पाठवलं तर काय येतं, क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू. ओके, क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू, बरोबर, काय येतं, क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू. बरं, हे जे क्यू ए असतं ह्याला आपण काय म्हणतो, आर. काय म्हणतो, आर, दॅट इज एनर्जी, एनर्जी रिसीव बाय द बॉडी, काय, एनर्जी रिसीव बाय द बॉडी. ओके, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, एनर्जी रिसीव बाय द बॉडी. बरं, सपोज अ ब्लॅक बॉडी असते, ती काय करते, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी काय करते, आत वळून घेते. ओके, जेवढी पण त्याच्यावर सपोज एखादी ब्लॅक बॉडी असली, ती काय करते, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी काय करते, ॲब्झॉर्ब करून घेतो. मग ती जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, आर बी म्हणतो. काय म्हणतो, आर बी. तर क्यू इज इक्वल टू आर बी, काय येतं, क्यू इज इक्वल टू आर बी. जर क्यूची व्हॅल्यू मी आर बी इथं टाकली तर काय येतं, आर इज इक्वल टू ए आर बी, बरोबर. तर ए इज इक्वल टू काय येतं, आर अपॉन आर बी, आर अपॉन आर बी. बरं, लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे, काय बघितलेलं आहे, ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी, हे इक्वेशन बघितलेलं आहे. बरं, हे दोन्ही सेम आहेत, म्हणजे काय झालं आपलं, ए इज इक्वल टू ई, काय झालं, ए इज इक्वल टू ई, ते असं प्रूव होतं. काय होतं, असं एक प्रूव होतं. ओके, बरं, हे आपल्याला फक्त जास्तीत जास्त क्रिश्चॉफ्स लॉ विचारतात आणि हे एक स्टेटमेंट विचारतात, बाकी काही ह्याच्यात जास्त विचारत नाहीत. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लॅक बॉडी रेडिएशन. काय बघायचं आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लॅक बॉडी रेडिएशन. बरं, त्याच्यामध्ये हा ग्राफ हा दोन तीनदा आपल्याला विचारलेला आहे. बरं, हे बाकीचं तुम्ही वाचून घ्या तुमच्या पी डी एफमधून, ह्याचं मेन पॉईंट जे खालती आहेत हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके, बरं, हा ग्राफ कसला आहे बघा, वेवलेंथ आणि पॉवर रेडिएंट पॉवर कशावरच आहे, रेडिएंट पॉवर आणि वेवलेंथचा आहे. ओके, आणि इथं हे जे कर्व आहेत, इथं बघा, 3000 केल्विन, 4000 केल्विन, 5000 केल्विन, 5500 केल्विन असं दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे काय, केल्विन म्हणजे काय, टेम्परेचर, म्हणजे एका फिक्स टेम्परेचरला आपण काय केलं, वेवलेंथ चेंज करत गेलो आणि त्याचं पॉवर किती आहे ते मोजत गेलो. ओके, तुमच्याकडे एक मशीन आहे, तुम्ही काय केलं, त्याच्यातनं टेम्परेचर फिक्स केलं आणि काय केलं, तुम्ही वेवलेंथ चेंज करत गेला. पहिला काय केला, 0, 100, 200, 300, 400, 500, 600 असं करत गेला आणि त्याचं करस्पॉन्डिंग रेडिएशन, जे रेडिएंट पॉवर आहे ती मोजत गेला. ओके, आता हे ग्राफ काय सांगतं बघा आपल्या. ओके, ॲट अ गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके, इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. ओके, आता ही जी एनर्जी आहे एका टेम्परेचरला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही. युनिफॉर्मली म्हणजे काय असतं, सेम, म्हणजे कसं आली असते आपली, एक स्ट्रेट लाईन आली असती. ओके, सपोज हे आपला ग्राफ आहे, युनिफॉर्मली असती तर कशी आली असती, एक स्ट्रेट लाईन आली असती, पण स्ट्रेट लाईन नाही, ती कशी आहे बघा, असं स्टार्ट होते, असं होऊन अशी गेलेली आहे. फर्स्ट ही काय, 3000 केल्विनसाठी, कशासाठी आहे, 3000 केल्विनसाठी ही आहे, बरोबर. हे काय, वेवलेंथ लॅम्बडा म्हणतो आणि रेडिएंट एनर्जी, ओके, रेडिएंट एनर्जी और रेडिएंट पॉवर म्हणा. ओके,
तर ही कर्व कशी असे ओके मग काय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. दुसरी कर्व पण बघा ही अशी होऊन अशी आलेली आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही. इथं कमी आहे इथं जास्त आहे परत इथं कमी झालेलं आहे ओके. तर असं होत आहे ओके. बरं सेकंड काय दिलं आहे बघा. ॲट अ गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ वेवलेंथ अँड रिचेस इट्स मॅक्झिमम ओके. काय दिलं आहे बघा रेडियंट पॉवर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ ओके. इकडं तुम्ही जर बघितला जसं आपली वेवलेंथ वाढत जाते तशी तुपली आपली काय होते रेडियंट पॉवर काय होते वाढत जाते. काय होते रेडियंट पॉवर वाढत जाते इन्क्रीज होत जाते. बट कुठंपर्यंत वाढते एका मॅक्झिमम पॉईंटपर्यंत एका मॅक्झिमम पॉईंटपर्यंत तेच त्यांनी दिले. अँड रिचेस इज मॅक्झिमम अँड डिक्रीजेस काय होतं आहे मग त्याच्यानंतर काय होतं आहे बघा. एक आता ही कर्व घ्या 5000 केल्विनची. इकडं काय होतं इन्क्रीज झाली इथंपर्यंत परत डिक्रीज झाली. काय झाली परत डिक्रीज झाली ओके. आता इथनं तुम्ही काय करायचं माहिती आहे का हा थर्ड पॉईंट घ्या. इथनं थर्ड पॉईंट घ्यायचा द वेव्ह लेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी लॅमडा मॅक्स इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेम्परेचर ऑफ द बॉडी. काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स टेम्परेचर ऑफ द बॉडी आहे. कॅरेक्टरिस्टिक्स टेम्परेचर म्हणजे काहीतरी एक वेगळं असतं म्हणजे त्या बॉडीचं फिक्स असतं ते ओके. सपोज हा पेन घेतला मी ओके. हा काय ब्ल्यू पेन आहे मग मी काय ब्ल्यू पेन म्हणजे काय झालं ब्ल्यू हे त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. मी रेड पेन म्हटला रेड काय झालं त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली म्हणजे काय तो रेड कलरनं चालणार. काय झालं रेड कलरनं चालणार रेड कलर त्याला लिहिणार. मी ब्लॅक पेन म्हटलं तर ब्लॅक कलरनं लिहिणार. तर ब्लॅक काय झाली कॅरेक्टरिस्टिक झाली म्हणजे काहीतरी विविधता आहे त्याची स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे मग ही जी त्या बॉडीची काय असते हे जे लॅमडा मॅक्स असतं ते काय असतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स टेम्परेचर असतं. म्हणजे त्याच बॉडीला म्हणजे काय झालं मी असं म्हणू नाही शकत की ब्ल्यू पेन माझा रेड कलरनं लिहील. काय ब्ल्यू पेन माझा रेड कलरनं नाही म्हणजे काय झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्ल्यू पेन झालं आहे. काय झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्ल्यू पेन झालेलं ओके. बरं त्याच्यानंतर थर्ड द एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट द टोटल एनर्जी पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंस. हा जो एरिया अंडर कर्व असतो ओके. परत मी इथे एक नवीन ग्राफ बनवतो. हा जो एरिया अंडर कर्व आलेला आहे तो काय देतो आपल्याला टोटल एनर्जी. काय देतो टोटल एनर्जी पर युनिट टाईम टोटल एनर्जी पर युनिट टाईम पर युनिट एरिया पर युनिट एरिया ओके. हे काय देतं एरिया अंडर कर्व टोटल एनर्जी पर युनिट टाईम पर युनिट एरिया ओके. त्याच्यानंतर इकडे बघा द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट. काय द पीक ऑफ द कर्व शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट. आता हेच बघा ह्या ह्याचं पीक इथं आहे बरोबर. ह्या ह्याचं पीक इथं आहे ह्या ह्याचं पीक कुठं आहे इथं आहे ह्या ह्याचं पीक कुठं आहे थोडंसं अजून शिफ्ट म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट शिफ्ट होत गेलेलं आहे. काय झालं टुवर्ड्स लेफ्ट शिफ्ट होत गेले हे जे पिक्स आहेत ते काय झालेले टुवर्ड्स लेफ्ट शिफ्ट होत गेलेले आहे ओके. तेच दिले द पीक of the curve shift towards the left and shortened wavelength म्हणजे कमी वेवलेंथला शिफ्ट होत गेले. इथं काय 1000 इथं 500 म्हणजे काय झालं तुमचं कमी वेवलेंथला शिफ्ट होत गेलेलं ओके. द लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे काय झालं आपलं लॅमडा मॅक्सची व्हॅल्यू. इथं बघा लॅमडा मॅक्स हे काय झालं हे ह्या 5500 लॅमडा मॅक्स आहे ते काय 5000 कमी आहे म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू कमी आहे. आता ते 4000 पण कमी असणार ते 3000 पण लॅमडाची व्हॅल्यू कमी असणार ओके. ॲट हायर टेम्परेचर द रेडियंट पॉवर ऑर टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ इन्क्रीजेस ओके. ॲट हाय टेम्परेचर काय होतं इन्क्रीज होऊन जातं. काय होतं इन्क्रीज होऊन जातं. आता काय दिलं आहे ॲट द टेम्परेचर ऑफ 300 केल्विन अराउंड रूम टेम्परेचर द मोस्ट इंटेन्स ऑफ द वेव्स ऑफ वेवलेंथ ऑफ वेव्स हॅज अ वेवलेंथ ऑफ अबाउट 5×10⁶ meters. म्हणजे काय असतं ॲट रूम टेम्परेचर तर ह्याचं व्हॅल्यू किती येते 5×10⁻⁶ meters एवढी वेवलेंथ येते त्या वेव्हची. किती असते 5×10⁶ meters एवढी वेवलेंथ येत असते.
तर हे तुम्हाला नीट बघायचं आहे. ओके, तर हे नीट बघून घ्या, हे परत लिहून घ्या, नोट्समध्ये लिहिलेलंच आहे आय गेस, नसेल तर हे आहे तसं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, सो आज आपण आपला लेक्चर इथंच थांबूया. ओके, बाय.